सेक्टर 8 यश पॅरेटाईज जवळ जंक्शनला आलेलो आहे. इथे सुवर्ण ताईंचा स्नॅक बार आहे आणि त्या स्नॅक बारवर बऱ्याचशा व्हरायटीज आहेत. तर आपण सुवर्ण ताईंकडून जाणून घेऊया ते काय काय पदार्थ हे करतात ते आणि त्यांच्याशी आपण बोलूया. माझं नाव सुवर्णा. आणि तुमच्या स्नॅक कॉर्नरमध्ये कोणत्या कोणत्या डिश आहेत? माझ्या स्नॅक कॉर्नरला इडली आहे, डोसा आहे, मेंदू वडा आहे, दाल वडा आहे आणि कांदे पोळे आणि उपमा पण. आणि काय प्राइस काय त्याची? प्राइस मध्ये सर्व व्हरायटीचं 20 रुपये प्लेट आहे. काही घ्या म्हणजे वडा घ्या किंवा इडली घ्या किंवा पोहे घ्या किंवा डोसा घ्या, प्रत्येकाचं प्लेट 20 रुपये. सेम हा सेम सगळ्या पदार्थाची 20 रुपये. आणि ही जागा ही कोणती जागा आहे? इथे तुम्ही तुमचा स्नॅक कॉर्नर आहे? यश पॅरेडाईजच्या कॉर्नरला आहे माझा, रिक्षा स्टँडच्या बाजूला, समोर ऍपल हॉस्पिटल आहे, ऍपल हॉस्पिटलच्या समोर. आणि किती वर्षापासून तुम्ही इथे स्नॅक कॉर्नर आहे तुमचा? 3-4 वर्ष झाली मला इकडे, 4 वर्ष होतात. भविष्यात काय प्लॅन आहे का डोक्यात? भविष्यात प्लॅन आपला बिझनेस वाढवायचा. व्हेरी नाईस, गुड, छान. आणि अजून व्हरायटीज वाढवायचं. आणि आपला नाश्ता घरगुती आहे, नो साईड इफेक्ट आणि प्लस ऑइल नाही आहे. साईड इफेक्ट काही नाही आणि जास्त ऑइली पण नाही आणि तिखट पण जास्त नाही. आणि इथं ऍपल हॉस्पिटलला पण माझा नाश्ता करतो, कांदे पोहे उपमा साधा नाश्ता, तो ऍपलला डेलीचा नाश्ता आहे माझा पेशंटचा, त्यामुळे खाऊ शकतो. बरं, हायजेनिक आहे तुमचं? हायजेनिक, हो. खूप छान. 3-4 महिने से मी लेती हूँ यहाँ से. मेरा नाम अपूर्व है. ओके, आप यही रहते हैं? हाँ, मैं यही रहती हूँ. ग्रुप एरोली साइक्लिस्ट से हूँ और मैं यहाँ पे डेली आई थिंक 3 साल हो गया दीदी का पोहा खाते हुए. डेली पोहा इसलिए खाता हूँ बिकॉज मेरे को इनका सांभर और चटनी बहुत पसंद है ऐसा है. और पहले दाल वड़ा खाता था, अब डाइट के हिसाब से दाल वड़ा बंद कर दिया है, सिर्फ पोहा खाता हूँ. थैंक यू. ताई का नेचर कैसा लगता है? ताई का नेचर, ताई को मैं कभी पैसे देता ही नहीं हूँ. जब हिसाब आता है, मन में आता है, तब जाके दे देता हूँ, ऐसा है. मतलब ताई कभी पैसा नहीं मांगती. वही है. थैंक यू. This is Pooja and I am from Erode and as you can see behind me, this lady is selling all the food stuffs from so many years and I am visiting here from 1 year. So it's very good. So I would suggest you, please do visit here. It's a healthy breakfast and you will get many things here like poha, idli vada, sambar and all the things. So yes, do visit here and please give your reviews and comments and also do like it. So thank you. Good morning. मेरा नाम सूरज कर्ण है. मैं यही एरोली में रहता हूँ. आज पहली बार मैं यहाँ पोहा खाने आया हूँ. मैं बहुत दिन से सोच रहा था पोहा खाने का लेकिन समय नहीं मिलता था. आज फर्स्ट टाइम मैं आया, पोहा ऑर्डर किया और ये गर्मा गर्म पोहा मेरे हाथ में है. बहुत ही लजीज है खाने में और इसमें सारी इंग्रेडिएंट्स जो आपको अपने घर जैसा स्वाद मिल रहा है आपको. और ये इतना चीप भी है कि सब अफोर्ड कर सकते हैं. और ऐसा लग रहा है कि मैं यहाँ पे जो खा रहा हूँ तो इतनी खुशी हो रही है, इतना अच्छा लग रहा है. और इनकी मेहनत है, ये सुबह सुबह डेली आते हैं और लोगों की मदद करते हैं. जो डेली ऑफिस जाते हैं उनके लिए बहुत अच्छा ये एक काम कर रहे हैं. तो मैं चाहता हूँ कि सब लोग सुबह सुबह जो आते हैं इस जगह पे खाएं और इनकी मदद करें और खुद भी घर जैसा स्वाद मिलता है तो अपने को अंदर से अच्छा फीलिंग आता है. ऑफिस भी जाते हो आप तो आपको ऐसा फील होता है कि मैं घर का खाना खा के आया हूँ. तो आप पूरे दिन भर एनर्जाइज रहते हो. तो मैं सबसे रिक्वेस्ट करूंगा कि आप आए यहाँ पे एरोली में. ये एप्पल हॉस्पिटल के सामने इनका एक स्टॉल लगता है तो ये आपको बहुत अच्छा लगेगा. सो यू शुड ट्राई वंस. ये बिल्डिंग कौन सा है? यश पैरेट. थैंक यू. मैं ताइबा हूँ. मैं काफी महीनों से यहाँ आती हूँ इनके पास. ब्रेकफास्ट करने का काफी अच्छा तरीका है और इनकी सबसे अच्छी डिश मुझे इडली लगती है. हम काफ़ी बार पूरी फैमिली यहाँ से सुबह ब्रेकफास्ट करके चले जाते हैं और ताई भी बहुत स्वीट है तो वो हमेशा स्माइल के साथ ग्रीट करती है. आप मेरे व्यूअर को क्या आप सजेस्ट करेंगे इस स्नैक बार के बारे में? हाँ, ब्रेकफास्ट काफ़ी अच्छा होता है, काफ़ी लाइट होता है, ज़्यादा ऑयली नहीं होता है तो ब्रेकफास्ट के लिए काफ़ी अच्छी जगह है. मेरा नाम शिरीन है. मैं यहाँ काफी सालों से आती हूँ
इनका इडली मुझे बहुत टेस्टी लगता है, स्पेशली उसका जो सांभर है वो बहुत अच्छा लगता है मुझे, तो मैं हमेशा इनके यहाँ से आकर के इडली लेकर जाती हूँ। और आप हमारे व्यूअर को क्या बताएंगे? बताऊंगी कि आए और यहाँ का टेस्ट करें, इनका खाना कैसा है, कैसा बना रही है। हो ना दूं मैं पाके तुमको आए यकीना खुद पे हमको, जैसे नदी को किनारा मिला मैंने जो चाहा मुझको वो ही मिला, क्या दिल में तेरे मेरी जगह है। माझं नाव सुजाता आरेनवरू आहे, हे ताईंना मी खूप वर्षापासून ओळखते, ह्यांचं नाश्ता खूपच म्हणजे खूपच छान असतं, मी ते कधी पण येऊन नाश्ता वगैरे करून जाते, ह्यांचं खूप छान असतं आणि उपमा तर खूपच छान असतं, ते डेली कस्टमर भरपूर असते आणि हे ताईंचं पण स्वभाव खूपच चांगलं आहे, मस्त आहे ताई। सूर्यकांत जालिंदर कांगडे, मी गेल्या 5-7 महिन्यापासून यांच्याकडे येतो नाश्ता करायला आणि यांचा नाश्ता पण एकदम उत्कृष्ट आहे आणि पदार्थ पण व्यवस्थित असतात। तुम्हाला कोणते पदार्थ आवडतात इकडे? कधी इडली खातो, कधी उपीट खातो, कधी मग डोसा आहे त्यांच्याकडे, परत पोहे आहे, हे सगळं रोज रोज चेंज करून खातो। अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस। आणि ताईंचा स्वभाव कसा वाटतो? ताईंचा स्वभाव एकदम मस्त आहे, असं काय नाही, ते कोणाशी कधी उद्धटपणे बोलत नाहीत, काय नाही, एकदम प्रेमाने, एकदम छान। धन्यवाद, थँक्यू। माझं नाव अमोल आहे, अमोल सिस्टर। आणि कधीपासून तुम्ही येत आहे या स्नॅक कॉर्नरवर? ताईंचा मला माहित नाही, ताईने केव्हा स्टार्ट केलं, पण मी जेव्हापासून इथे राहायला आलो, आय लिव्ह हियर नियर बाय स्टार्टेड असतो, जेव्हापासून मी आलो तेव्हापासून पहिल्या दिवशी ट्राय केलो, तर त्या दिवसापासून मी कंटिन्यू आजपर्यंत येतो ब्रेकफास्ट। आणि ताईच्या कोणत्या डिश तुम्हाला आवडतायची? तसं पाहायला गेलं तर ताईचे सर्वच डिश चांगले असतात, टेस्टी पण आहेत, बट आय लाईक पोहा, युजली मी पोहाच घेतो। आणि आमच्या व्ह्यूअर्सना काय तुम्ही हे सांगाल? एकच सांगेल की या आणि जरूर टेस्ट करा, बिकॉज इट इज व्हेरी टेस्टी, आणि ताई ज्या प्रकारे प्रेमाने आणि चांगल्या टेस्टीने देतात मला आवडले। कसं वाटतं तुम्हाला ताईंचा स्वभाव इकडे? खूप छान, खूप छान, असं वाटतं की एकदम घरातलं कोणी व्यक्ती आहे आणि ती कसं करून देतात आपल्याला मॉर्निंगला, तशा प्रकारे ते येऊन ग्रीट करतात आणि देतात। आणि नाश्ता कसा, टेस्ट कशी, घरगुती असते कशी? हा ऑब्विसली घरगुती आहे, म्हणतर मी येतो आणि कंटिन्यू करतो, अदरवाइज आय कुड हॅव प्रेफर हॉटेलमध्ये जाऊन मी घेऊ असतो, पण इथं एक घरगुती वाटते म्हणून मी देतो। मी इथे जवळपास 1 वर्षापासून येतो या ताईंकडे, नॉर्मली इथे मी मेदू वडा, इडली ह्या प्रकारसाठी येतो, पण मी सगळे आयटम ट्राय करून बघितलेले आहेत, तर सगळ्या पदार्थांची क्वालिटी खूप चांगली आहे आणि खायला मजा येते। तर आमच्या घरी जर कोण नसेल किंवा काय काम असेल तर आम्ही इकडे नाश्ता घेऊन जातो, तर स्वस्त पण असतो, परवडतो पण आणि खायला पण चांगला असतो, आणि त्यांना विश्वास आहे की ते क्वालिटी चांगली असणार आणि त्यामुळे आम्हाला इथलं खायला भीती वाटत नाही। आमच्या दर्शकांसाठी काय सांगाल? मी सांगू शकतो की तुम्ही इथे येऊन नाश्ता करू शकता, ट्राय करू शकता, तुम्हाला पण क्वालिटी आवडेल अशी मला गॅरंटी आहे। सर नाव काय आपलं? माझं अजित गांधी। थँक्यू। आणि हे नारळाची चटणी टाकल्यामुळे ना हे टेस्ट आणि मस्त आली आहे, त्यांनी वरून शेव टाकलेली आहे, त्यामुळे एकदम माझं खाता माझं तृप्ती लागतं सर, टेस्ट खूप चांगलं लागतं, मस्त आहे एकदम सुंदर। रख दी दिल की बातें सुन जाने ये दिल का।